गावाच्याबद्दल तमाम महाराष्ट्रवासियांना माहित आहे आपल्या गावचा इतिहास. पण एक गोष्ट मात्र मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, मनात यातना होतात. राज्य पातळीवर आणि सर्वत्र वेगवेगळ्या क्षेत्रात साधुचरित व्यक्तिमत्व असलेले स्वर्गीय बाबासाहेब नवले यांच्या कुटुंबात हा चांगला प्रकार घडला आहे. संकेतचं जाणं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत दुःखदायी आहे. त्याहीपेक्षा वाईट हे आहे की संकेतचा वध करण्यात खून करण्यात आलाय, हे सगळ्यात वाईट आहे. पण फार वेळेला असं घडतं की गुन्हेगारी जगामध्ये गुन्हेगार बाजूलाच राहून जातो. तपास यंत्रणा आणि आपण संबंधित यांच्यामध्येच एक वेगळा संघर्ष सुरू होतो. ज्यांना त्याचा गैरफायदा घ्यायचा ते खुनी माणसं घेतातच. आम्ही गावकरी म्हणून आज सर्व एकत्रितपणे बसलो. आमच्या गावाची ती पूर्वापार परंपरा आहे आणि गावकऱ्यांनी आम्ही आज इथे चर्चा केली. महेश नवले, आनंद नवले, मी स्वतः आणि इतर सर्वच कार्यकर्ते सर्वांनी एकच भूमिका आम्ही आज तमाम नागरिकांच्या समोर मांडली, जिचा मी एका वाक्यात उल्लेख आपणा सर्वांच्या समोर केला की गुन्हेगार माणसाला पोलीस यंत्रणेचं लक्ष विचलित करून त्याचा गैरफायदा घेणार नाही याची दक्षता म्हणून आज आम्ही घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा चौकशीचं काम करते आमच्याबरोबर सातत्यपूर्वक ते बोलत आहेत, अगदी वरिष्ठांच्या पासून तर माननीय अकोल्याचे पोलीस निरीक्षक घुगे साहेबांच्या पर्यंत आज ते जी काही कामाची त्यांची दिशा आहे आणि कामात जे काही ते चौकशीच्या कामी जीव ओतून काम करतायत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. गुन्ह्याचा शोध लावण्याकामी जे क्ल्यू त्यांना प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची दखल आम्ही घेतोय. आज गावकऱ्यांच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतलाय आम्ही की अजून पण पोलीस यंत्रणेला चौकशी कामी अवधी देण्याची आवश्यकता आहे. आज आपण काही केलं तर ते तपास कार्याला अडथळा ठरू शकेल असं काही पण करायचं नाही. भावनेचा हा प्रश्न जरी असला तरीही सुद्धा भावनेच्या पाठीमागं आपलं उद्दिष्ट लपलंय की खुनी माणूस शोधायचाच आहे. त्या खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणं हा आजच्या आमच्या मीटिंगचा प्रमुख उद्देश होता. त्यानुसार आज घुगेसाहेब पण हजर होते, त्यांच्या समवेत आम्ही सर्वच गावकऱ्यांनी आज चर्चा केली आणि त्यांना आम्ही आज सांगितलंय की तुम्हाला तपास कार्याच्यासाठी अवधी द्यावा. तुम्ही ह्या मिनिटाच्या पर्यंत जो काही तपास करू पाहताय किंवा केलाय तो आमच्या दृष्टीनं आत्तापर्यंत विश्वासार्ह स्वरूपाचा आहे. नाटक सिनेमासारखं असं घडत नाही की लगेच काहीतरी ताबडतोबीनं आरोपी मिळतात आणि लगेचच त्यांना जेरबंद करता येतं, इतकं सोपी वास्तवता नसते. त्यामुळे काही अवधी मात्र त्यांना आपण देऊ. आम्ही यानंतर सोमवारी गावकऱ्यांची एक मीटिंग करणार आहोत. ही मीटिंग सुद्धा अकोले पोलीस स्टेशनमध्ये माननीय पोलीस निरीक्षक घुगेसाहेब यांच्या उपस्थितीत करणार आहोत. आमचा त्यानंतर पण एक मानस आहे की वरिष्ठ पोलीस यंत्रणेच्या बरोबर सुद्धा आम्ही बोलावं, तो पण आम्ही प्रयत्न करू. सध्या तरी मी एवढंच आपल्याला सांगेल की सहकार्य करून इन्क्वायरी कमी मदत करून खुनी माणसाच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे क्ल्यू तपास यंत्रणेला प्राप्त व्हावेत आणि त्यासाठी आपण त्यांना मदत करावी आत्ताची भूमिका आहे. दुर्दैवाने तसं नाहीच घडलं तर मग मात्र यानंतर आंदोलनात्मक पद्धतीनं कसं जायचं, आंदोलन आम्हा कोणासाठी पण नवं नाही.
आंदोलनात जन्माला यावं आणि आंदोलनात मरावं हा तर ह्या गावचा इतिहास आहे. पण ते शस्त्र आत्ता पाजळावं अशी आमची काही भूमिका नाही. ती चुकीची ठरेल याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून तुर्तास आम्ही असं काही करणार नाही. पण चौकशी कामी जी जी मदत लागेल ती पण आम्ही देऊ. पण हा मात्र गावकऱ्यांचा ठाम निर्धार आहे की पोलीस यंत्रणेनं अगर सी आय डी विभागानं तपास यंत्रणेनं यामध्ये अधिकाधिक गतीनं लिव्ह प्राप्त करून दोषी जे आहेत खुनी जे आहेत तिथपर्यंत पोहोचावं. आम्हा सर्वांनाच तुमच्या सगळ्या कामाच्याबद्दल निश्चितपणे अभिमान वाटेल. आनंद होणार नाही ही घटना तशी नाही. बोला सर. चिरंजीव संकेत सुरेश नवले याचा मागील आठवड्यामध्ये जो दुर्दैवी खून होऊन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे जो खुनाचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मागील एक आठवड्यापासून संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा अशा विविध टीम पूर्ण वेळ कार्यरत आहे. विविध ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासणी असेल किंवा बाकीचा तांत्रिक तपास असेल या संदर्भात सखोल तपास माननीय पोलीस अधीक्षक सो आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आणि आजचा जो लोकांच्या ज्या तीव्र भावना आहे त्या माननीय वरिष्ठांपर्यंत कळवून निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये संकेतचे जे कोण मारेकरी असतील यांचा आपण शोध लावू आणि त्याच्या सदर गुन्ह्याचे निश्चित कारण शोधून कुणाच्या शेवटापर्यंत आपण जो आश्वासन या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनच्या वतीने प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना दिलेले तसेच ग्रामस्थांनी हा जो संयम पाळलेला आहे त्याबद्दलही मी ग्रामस्थांचे आभार मानलेले आणि प्रशासनावर विश्वास ठेवतो यांना काही कालावधी द्यावा या संदर्भातही लोकांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी आवाहन केलेले. निश्चित प्रशासनाच्या वतीने मी आपल्या माध्यमातूनही आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये संकेतच्या मारेकऱ्यांना पकडून सदर गुन्ह्याच्या शेवटापर्यंत आपण जाऊ.